एक्स्ट्रा धाव दिला जातोय आणि या दोन धावेने डबल स्कोर कार्ड कुठेतरी डबल आकड्यामध्ये जाऊन पोहोचला होता. तब्बल 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. स्करेना जणू काही षटकार झालाय. या पहिल्या बॉलवर चौकार आलाय. त्यानंतर दोन धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये निघून गेल्या. धावा कशा येऊ दे मात्र धावपालकावर जोडल्या जातील आणि त्याचा बेनिफिट मात्र भेटला जाईल गावदेवी चिंचवली पाडा टीमला. तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे मात्र जमा कराव्या लागतील. चाबलतीला अगोदरच पॅडचा फॉलो ओपन केला होता. मात्र हा बॉल देखील खराब बॉल. लेंथ चांगली होती, लाईन मात्र खराब पाहायला मिळाली. उजव्या स्टिकच्या बाहेर जास्त प्रमाणामध्ये हा बॉल पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अवंतर धावेटी जाईल. तब्बल 13 धावा धापलकावर लागल्या जाते. 4 फलंदाज बाद झाले. जवळपास 6व्या क्रमांकावर दीपक येतोय. आल्याबरोबर आपला संघ अडचणीमध्ये आहे. तारण तिथे ठरावं लागेल आणि त्याच प्रकार बॅटिंग देखील केली जाते दीपक असेल आणि या फलंदाज. जर आपण बघितला तर ऋतिक हे दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत. एक चांगला बॉल हाताला जातोय. एक चांगल्या गुड स्पॉटवर चेंडूची फेकी. लेंथ लाईन देखील अतिशय चांगली होती आणि बॉल देखील त्याने थोडासा बाउन्स झाला होता. मात्र डॉट स्वरूपामध्ये निघून गेले. जेवढे बॉल मात्र डॉट स्वरूपामध्ये निघून जातील तेवढा प्रेशर दबाव दडपण इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होतोय. कुठल्या प्रकारे फुटबॉलचा वापर आणि या मोमेंट्स आणि त्या ठिकाणी बॉलवर नजर नाहीये. फलंदाज ऋतिक तर पण एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सलग आतापर्यंत जर आपण बघितले तर 3 बॉल आतापर्यंत व्हाईट बॉल हातल तर पाहायला मिळाले. त्यामध्ये पहिल्या बॉलवर एक चौकार आला होता लीगल डिलिव्हरी. त्यानंतर एक डॉट बॉल देखील आपल्या पाहायला मिळाला. अशा प्रकारे दोन चेंडूचा खेळ झालाय. तिथं खराब गोलंदाजी पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये जवळपास 20 ते 25 धावा तर येत आहेत. तर निश्चितच एक चांगली धावसंख्या धापलकावर लागेल. यावेळी मात्र इनसाइड एज पॅटला क्रश करून बॉल एस्टेनच्या मागे गेलाय आणि चांगला झेल पकडलाय. 5वा फलंदाज फेल. सरा 5वा फलंदाज येथे बाद झालाय. 14 या धावसंख्येवर आणि ऐकावते बेचिन चवली पाडा संघ अर्धा संघ कार्यरत झालाय. डकपटला परतलाय. त्यामध्ये तिसरं षटक आपल्या पाहायला मिळते. प्रगती पथप्रस्थान 3 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. 39 धावांचा तुम्हाला पल्ला पार पाडायचा आहे. त्यासाठी तिसरं षटक दोन्ही संघाच्या बाजूने खूप इम्पॉर्टंट षटक होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ह्या जमा करणं गरजेचं होतं. लॉक दर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आलाय. यस, कुठल्या प्रकारे इथे चुकी केली जात नाही. काही जबरदस्त जज केले आणि चांगला झेल पकडलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का. सलग बॅक टू बॅक दोन फलंदाजांनी ते डगपटला पाठवले. त्यामध्ये दीपक असेल आणि ऋतिक हे दोन फलंदाज मात्र डगपटला गेले. गणेश फलंदाज बाद झालाय. तब्बल जवळपास 6 फलंदाज बाद झाले. 39 धावांचं टार्गेट होतं आणि 39 धावांना प्रत्युत्तर देताना इथे ऐकावती मी चिंचवली पाडा संघ थोडासा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळाला. पुन्हा इथे सज्ज झालाय. जवळपास 5वा बॉल हाताळण्यासाठी शॉर्ट पेस डिलिव्हरी सातत्याने हाताळले जाते. हॅप ट्रॅकर बॉल होता. मात्र दिशा देखील तेवढी खराब पाहायला मिळाले. दिशा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा पंचाच्या माध्यमातून आणि तब्बल 15 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. कारण आतापर्यंत बॉल जवळपास 8 चेंडूंची फेकी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉल आतापर्यंत व्हाईट हातलताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि चांगला झेल इथे देखील पकडलाय आणि इथे देखील सलग 3रा हा फलंदाज देखील बाद झालाय आणि तब्बल 7वा धक्का देखील दिलाय गावदेवी चिंचवली पाडा या टीमला.
सर जवळपास सात फलंदाज इथे बाद झालेत आणि एकूण धावांचा पाठलाग करतोय असं चित्र आपल्याला पाहायला मिळत तर नाहीये. कारण ज्या प्रकारे नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल. आणि इथे जर आपण जर बघितलं तर एक जबरदस्त चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली हर्षाने स्पोर्ट्स गुरुचरण पाडा संघाच्या बाजूने. आणि आई गावदेवी चिंचवली पाडा संघावर मात्र पूर्णपणे एक आपलं वर्चस्व मात्र या मॅच मध्ये कायम ठेवताना पाहायला मिळतोय. तीन षटकांचा खेळ झालाय, 15 धावा धावपळकावर इथे मात्र लागल्या जाते आणि अजूनही जवळपास 24 धावांची गरज असणार आहे. ते देखील 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवर तुम्हाला चौकार पिच करावा लागेल. कारण याच्या अगोदर बॅटिंग जर आपण बघितली तर असं वाटत नाहीये. या 18 बॉलचा खेळ झालाय आणि 18 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 15 धावांचं योगदान स्कोर कार्डवर धावा लागल्या आणि येणारे जे 6 बॉल आहेत शुभवडचे आहेत त्यामध्ये 24 धावांची गरज असणार आहे. मात्र 24 धावा इथे कशा प्रकारे येतील कारण क्रिकेटमध्ये शुभवर्ध बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत काही होऊ शकते काही सांगता येत नाही. अनिश्चितेने भरलेला असा क्रिकेटचा खेल कधी केव्हाही काही घडू शकते. मात्र 6 बॉल मध्ये 24 धावांची अपेक्षा असेल आपल्या डगआउट मध्ये आपल्या क्राऊडला आपल्या सपोर्टर्सला. ज्यावेळी देखील पहिलाच बॉल आहे त्यामध्ये बरंच काही सांगून जाणार आहे. कारण पहिल्या बॉलवर आम्ही मॅच मध्ये इथे पूर्णपणे फिट आहोत हे दाखवून दिले. अनसाईडला कार्पेटच्या सहाय्याने बॉल देखील पुढे निघून गेला होता आणि तोपर्यंत 2 धावा जमा करण्याची संधी देखील आली होती. त्या 2 धावा कम्प्लीट केल्या कारण पहिल्या बॉल पासून पहिल्या षटकामध्ये अशाच प्रकारचे सिंगल डबल धाबेने देखील स्कोर कार्ड पुढे गेला असतो. कारण सिंगल डबल धाबा क्रिकेटची लाईफ लाईन आहे. तर पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. ज्यावेळी देखील एक फुल टॉस डिलिव्हरी मात्र डाव्या इष्टांच्या बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळते. चारकर लेंथ लाईन मध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून आणि एक अवंतर धाव भेटली जाईल एका धावीने. स्कोर कार्ड आहे तो पुढे जातोय तब्बल 18 या धावसंख्येवर. ज्यावेळी फुल टॉस बॉल अशा बॉलच्या मध्ये भरपूर पिंडीपीठ घेणं गरजेचं आहे. सलग बॅक टू बॅक हा बॉल देखील दिशेन आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बॅक टू बॅक 2 बॉल व्हाईट स्वरूपामध्ये निघून गेले. 24 धावांची गरज असताना त्यामध्ये एका बॉलवर 4 धावा तर आलेल्या आहेत. ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या होत्या मॅच मध्ये कम्प्लीट आम्ही आहोत हे दाखवून दिलं होतं. त्यानंतर मात्र 2 बॉल व्हाईट स्वरूपामध्ये निघून गेले होते आणि इथे देखील हलकासा पॅडची एज देखील लागली जाते आणि मिसफील. यस 1-2-4 बॉल निघून गेले सीमा रेषेच्या बाहेर जातोय एक चौकार. सलग स्पॅक टू बॅक देखील दुसरा चौकार आलाय. कारण पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या होत्या दुसऱ्या बॉलवर मात्र चौकार आलाय 2 बॉल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. अजूनही जर आपण बघितलं 4 बॉल शेष आहेत. जल्दी गेला लॉक तर केलाय पुन्हा एकदा उडवलाय हवेमध्ये बॉल जज केलाय. यस 8वा फलंदाज इथे बाद झालाय आणि 8व्या विकेटचं पतन फलंदाज बाद. सर अजूनही 3 बॉल मध्ये जवळपास 16 धावांची गरज असणार आहे. 3 बॉलवर ते विकेट मारावे लागतील. सर 2 षटकार एक चौकार पिच करावा लागेल जर मॅच जिंकून द्यायची असेल तर या बॉलवर इथे षटकार पिच करावा लागेल. आई गावदेवी चिंचवली पाडा संघाला तर जवळपास 10व्या क्रमांकावर फलंदाज सर आलाय. तर हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि अजूनही 3 बॉल 15 धावांची गरज असणार आहे. काही घडू शकते कारण ज्या प्रकारे गोलंदाजी जर आपण बघितले पहिल्या बॉलवर 2 धावा आले होते त्यानंतर व्हाईट स्वरूपामध्ये बॉल देखील बॅक टू बॅक 2 बॉल हाताळले होते आणि चौकार देखील आला होता. अजूनही 15 धावांची गरज असेल 3 बॉल मध्ये. तीन जेवढे शेष आहेत इक्वेशन जर आपण बघितलं तर थोडस कठीण आपल्याला पाहायला येते आणि हा बॉल देखील व्हाईट स्वरूपामध्ये निघून गेलाय. अप्पा नाना चषकामध्ये जर आपण बघितलं तर जयपत्रन कोलिबली संघाचा जयेश गोलंदाज होता आणि त्याने 14 बॉल हाताळले होते एका षटकामध्ये. आणि इथे देखील त्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल का. ज्यावेळी देखील चांगला बॉल ब्लॉक डिलिव्हरी पाहायला मिळते एक जबरदस्त
रेगी चेंडूची पाहायला मिळाली. या अडपे बॅटने ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेवढाच बॉल देखील आपण जर बघितला तर एक सुरेख तेच तर्रर वेगवान बॉल देखील होता आणि डॉट सरमध्ये हा बॉल निघून गेले. दोन बॉल मध्ये 15 धावांची गरज असणार आहे, 14 धावांची गरज असणार आहे आणि जेव्हा देखील स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता आणि या बॉलवर मात्र पूर्णपणे आपला इरादा स्पष्ट केलाय गोलंदाज दीपक घेणे की अनिश्चितच जवळपास विजयच्या दिशेने वाटचाल करतोय आणि विजयच्या मर्डेवर आपल्याला पाहायला मिळते. हर्षणी एक्सपर्ट गुरुचिरंबाणाने शब्दच्या बॉल वर यष्ट्या उद्ध्वस्त आणि इथे विजय संबोधन केलंय. अभिनंदन हर्षणी एक्सपर्ट.